नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त वाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स नवयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी या गावात राजकीय वादातून मागासवर्गीय समाजातील कुटुंबास मारहाण करत त्यांच्या घरांची वस्तूंची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। पीडित कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 71 जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांवर एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। गावात पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील पिंपरी निर्मळ या गावात दोन गटात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा प्रचार केल्याचा राग मनात धरून दोन गटात वाद झाले होते। त्यानंतर 6 डिसेंबरच्या रात्री 150 ते 200 जणांनी गावातील दोन कुटुंबियांच्या घरावर हल्ला करत घराची मोडतोड करत वाहनांचं मोठं नुकसान केलं। या घटनेनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं असून पिंपरी निर्मळ गावातील घडलेली ही घटना अतिशय निंदनीय असल्याचं सांगत अशा गुणास्पद घटनेचे समर्थन होऊ शकत नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आरपीआयचे सुरेंद्र थोरात आदींसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी किशोर पाटणी शिर्डी।